नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण डब्ल्यूएच क्वेश्चनचं पॅसिव्ह वाइज कसं करायचं ते शिकलो आणि त्यामध्ये पहिला प्रकार होता की डब्ल्यूएच क्वेश्चन्स विदाउट एन ऑब्जेक्ट। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सब्जेक्ट म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चन्स विदाउट अ सब्जेक्ट, की ज्या डब्ल्यूएच क्वेश्चन्स मध्ये सब्जेक्ट नाही करता नाही त्यांचं पॅसिव्ह वाइज आपण कसं करायचं ते करू। डब्ल्यूएच क्वेश्चन्स विदाउट अ सब्जेक्ट म्हणजे करता नसते। सो आय हॅव टोल्ड यू इन माय फर्स्ट व्हिडिओ दॅट धिस व्हिडिओ इज बेसिकली फॉर मराठी मीडियम स्टुडंट अँड सेमी मीडियम स्टुडंट, सो दॅट इज वाय आय एम एक्सप्लेनिंग धिस इन मराठी। सो होप यू अंडरस्टँड इट बेटर वे। तर मग सब्जेक्ट म्हणजे करता नसलेल्या डब्ल्यूएच क्वेश्चनचे पॅसिव्ह वॉइस कसं करायचं त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ। हु इज ड्रॉइंग अ पिक्चर, हु इज ड्रॉइंग अ पिक्चर, याला जर पाहिलं तर हा डब्ल्यूएच वर्ड आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर हे मेन वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपल्याकडे सब्जेक्ट नाही। मग काय करायचं, ज्या डब्ल्यूएच क्वेश्चन्स मध्ये सब्जेक्ट नसते आणि तशा प्रकारच्या प्रकारामध्ये फक्त आणि फक्त हु नावाचा एकच डब्ल्यूएच वर्ड वापरला जातो, मग आता सब्जेक्ट म्हणून कशाचा वापर करायचा। मग आपल्याला तर माहित आहे या डब्ल्यूएच वर्ड यामध्ये फक्त आणि फक्त एकच येतो आणि तो म्हणजे कोणता, हु। आणि या हुची सेकंड केस मराठीतून आपण त्याला द्वितीय विभक्ती म्हणतो, द्वितीय विभक्ती हुची घेतो आपण हो, हे आपल्याला माहितीच आहे। मग काय करायचं, सब्जेक्ट म्हणून दिलेल्या पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचं डब्ल्यूएच क्वेश्चन पुन्हा करण्यासाठी या डब्ल्यूएच वर्डची सेकंड केस म्हणजे द्वितीय विभक्ती बायच्या पुढं डब्ल्यूएच क्वेश्चन करण्यासाठी गेज म्हणजे थोडक्यात सुरुवातीला घेतलं आपण बाय, या डब्ल्यूएच वर्डची सेकंड केस हुम घेतली बाय होम, आणि जे उर्वरित बदल आहे ते आपण मागच्या रचनेप्रमाणे बाय होम। आता हे ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट नुसार आपल्याला इथे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे, हे ऑब्जेक्ट सिंग्युलर आहे त्याच्यामुळे काळानुसार आपण काय करतो ठिकाणी इज घेतो, बाय होम इज ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, अ पिक्चर त्यानंतर बीइंग ड्रॉ बाय होम इज अ पिक्चर बीइंग ड्रॉन, काय केलं तर इथं जो डब्ल्यूएच वर्ड आहे तो हु आहे आणि या प्रकारामध्ये मोस्टली फक्त आणि फक्त हुच नावाचा डब्ल्यूएच वर्ड येतो आणि सब्जेक्ट म्हणून याच हु या डब्ल्यूएच वर्डची सेकंड केस म्हणजे द्वितीय विभक्ती बायच्या पुढे आपण तो डब्ल्यूएच क्वेश्चन करण्यासाठी घेतो, बाकी दुसरं काही असं खास याच्यामध्ये नाही। मग आणखी एक जर आपण एखादं वाक्य घेतलं, हु वॉज मेकिंग अ पेपर बोर्ड, हु वॉज मेकिंग अ पेपर बोर्ड, जसं बाय घेतलं त्याच्यानंतर याची सेकंड केस द्वितीय विभक्ती बाय होम, ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक हेल्पिंग वर्ब बाय होम वॉज अ पेपर बोर्ड। बीइंग हे बीइंग वे थ्री पॅसिव्हचे कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती आहे, मागच्या आठ काळामध्ये आपण हे चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत, बाय होम वॉज अ पेपर बोर्ड बीइंग मेड, संपले एकाच पायरीमध्ये आपण हे चांगल्या प्रकारे करू शकतो। आणखी एक, हु विल सॉल्व धिस, पण त्यासाठी आपल्याला दिलेल्या डब्ल्यूएच क्वेश्चनचा काळ ओळखणं गरजेचं आहे, हु विल सॉल्व धिस पेपर नियमाप्रमाणे बाय होम विल ऑब्जेक्ट सब्जेक्ट बाय होम विल धिस पेपर बी
solved. By whom will this paper be solved? अशा प्रकारे आपण सब्जेक्ट नसलेल्या WH क्वेश्चन च रूपांतर म्हणजे याच रूपांतर आपण पॅसिव्ह कंस्ट्रक्शन मध्ये करू शकतो. मग त्यासाठी आपण काय करायचंय तर त्याच वाक्यातला WH वर्ड बाय च्या WH वर्ड ची सेकंड के द्वितीय विभक्ती आपण त्याला म्हणतो होम. ती WH क्वेश्चन करण्यासाठी घ्यायची आहे आणि बाकीचे जे नियम आहेत ते सगळे आणि सगळे आपले जे आठ काळ आहेत पॅसिव्ह कंस्ट्रक्शन होणार आहे त्याच्याप्रमाणे आपण करू शकतो. एक शेवटचं उदाहरण आपण घेऊन हा टॉपिक या ठिकाणी संपवून टाकू. एक उदाहरण घेतलं म्हणजे तुम्हाला आपण जवळपास सगळे मिक्स काळामध्ये उदाहरण या ठिकाणी घेत आहोत. आणखी घेऊ हु डीड सिंग अ सॉन्ग. सिंपल पास्ट टेन्स डीड हु डीड सिंग अ सॉन्ग. पहिलं काम बाय होम सिंपल पास्ट टाइम वॉज अ सॉन्ग ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. By whom was a song sung? तर अशा प्रकारे करता नसलेल्या WH क्वेश्चनचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करता येईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच याला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणीकडे शेअर करायला विसरू नका. तुमच्या ज्या काही डाऊट्स असतील ते तुम्ही मला कमेंट्स करू शकता. थँक्यू व्हेरी मच.